हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मागच्या वेळेस आपण वेक्टर चॅप्टरमधले सॉल्ड एक्झाम्पल 10 कम्प्लीट केले होते. बघा, खूप सारा पुढे प्रवास आपला आलेला आहे, खूप मोठं चॅप्टर आहे आणि सर्व उदाहरणं आपण घेतो आहे. तर ह्यावेळेस आपण आता एक्झाम्पल नंबर 11 सुरुवात करणार आहे. आणि एक्झाम्पल नंबर 11 सुरुवात करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट जी असणार आहे ती अशी की इथून एक्झाम्पलची थोडीशी लेंथ वाढेल आणि कन्सेप्ट पण वाढणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, फाइंड अ युनिट वेक्टर टू पी क्यू अँड पी आर. ओके, मग आता हे बाकीचे पुढचे पॉईंट्स दिलेले आहे ना. ऑल्सो फाइंड द साईन ऑफ अँगल बिटवीन पी अँड क्यू, म्हणजे दोन गोष्टी काढायच्या आहे. ओके, वी फर्स्ट फाइंड फर्स्ट थिंग युनिट वेक्टर वेक्टर परपेंडिक्युलर टू पी क्यू अँड पी आर. ओके, इज गिवन ॲज तो युनिट वेक्टर कसा दाखवला जाईल. तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, या दोघींचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा, डिवायडेड बाय मॅग्नेट्यूड करायचे. ओके, हे तुम्हाला समजावून सांगताना असं सांगितलं होतं की हा पी क्यू आहे सपोज. ओके, दिस इज पी क्यू, दिस इज पी आर. मग दोघींना परपेंडिक्युलर असणारा जो काही वेक्टर येईल तो क्रॉस प्रोडक्ट असेल. ओके, हा, मग ह्या वेक्टरची मॅग्नेट्यूड अपॉन ह्या वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट, म्हणजे हा वेक्टर अपॉन त्याची मॅग्नेट्यूड घेतलं की युनिट वेक्टर भेटेल, म्हणजे तुम्हाला हा भेटेल. कारण युनिट वेक्टरची डेफिनेशन अशी आहे, वेक्टर अपॉन इट्स मॅग्नेट्यूड, आणि ह्या दोघींना परपेंडिक्युलर असणारा वेक्टर हा क्रॉस प्रोडक्ट असेल, म्हणून क्रॉस प्रोडक्ट अपॉन इट्स मॅग्नेट्यूड असा फॉर्म्युला तयार झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे आता तुमचा दिशा क्लिअर झाली, तुम्हाला पी क्यू आणि पी आर लागेल आणि त्याची मॅग्नेट्यूड लागेल. मग आता लिहायचं सेकंड थिंग, दिस इज इक्वेशन नंबर 1. वी हॅव गिव्हन पी, देअरफोर 2i 2j 0k. झिरो आय 3j प्लस 5k आर 5i 0j 3k. म्हणजे ह्या दिलेल्या पोझिशन वेक्टरवरून, मी दिलेल्या पॉईंट्सवरून मी पोझिशन वेक्टर्स तयार करून घेतले, कारण हे काढण्यासाठी सर्व आपल्याला लागणार आहे. म्हणजे आपण आर येतं त्याचा आर पोझिशन वेक्टर आर मी दाखवला, क्यू येतं त्याचा पोझिशन वेक्टर आपण क्यूने दाखवला. ओके, आणि दिस इज पी, तर आपण तो पीने दाखवला. आणि सर्व कशासाठी चाललं आहे, तर आपल्याला युनिट वेक्टर शोधायचं आहे. ओके, इज कॉल्ड इट ॲज वॉट इक्वेशन नंबर 2. मग आपलं आता टार्गेट असणार आहे की आपण काय करायचा, पी क्यू आणि पी आर हे दोघे शोधायचे. दॅट इज वॉट 3. पी क्यू इज नथिंग बट क्यू मायनस पी. ओके, पी मायनस क्यू मायनस पी इज वॉट 0i 3j 5k 2i 2j 0k
माइनस टू आय हाला प्लस जे हाला फाइव के फाइव के मधून जीरो के सबस्ट्रैक्ट झाला तो फाइव के येईल ठीक है। सर्वात महत्त्वाचं तुमच्याजवळ पीक येऊन गेला आता देन वी फाइंड व्हॉट मॅग्नेट्यूड ऑफ पी क्यू मॅग्नेट्यूड ऑफ पी क्यू शोधू आपण आणि दुसरा कोणता आहे पी आर शोधायचा आहे मग फ्रेंड्स आता पी क्यू तुम्ही जर शोधून ठेवलेला आहे थ्री नंबर द्या आणि आपल्या फॅमि यामध्ये जे फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला आहे ना पी क्यूची मॅग्नेट्यूड पण पुढे लागणार आहे सेकंड याच्यामध्ये मग आपण ऑन द स्पॉट ती लागणार आहे तर पी क्यूची मॅग्नेट्यूड पण काढून घेऊ देअरफोर मॅग्नेट्यूड ऑफ पी क्यू इज इक्वल टू मायनस टूचा स्क्वेअर वनचा स्क्वेअर फाईव्हचा स्क्वेअर म्हणजे फोर प्लस वन ओके फाईव्ह फाईव्ह प्लस ट्वेंटी फाईव्ह अँड इट बिकम्स वॉट थर्टी म्हणजे पी क्यूची मॅग्नेट्यूड पण तुमच्याजवळ होऊन गेली ते पुढे लागणार आहे आपण त्याला फोर नंबर कॉल करून ठेवू देन वी फाइंड व्हॉट पी आर आर मायनस पी आर इज व्हॉट फाइव आय झिरो जे थ्री के मायनस पी टू आय टू जे झिरो के देअरफोर पी आर इज इक्वल टू थ्री आय बघा या दोघींचे सबस्ट्रॅक्शन मायनस टू जे प्लस थ्री के ओके तुमच्याजवळ होऊन गेला टू थ्री आय मायनस टू जे अँड प्लस थ्री के ओके आणि मग आता याची पण मॅग्नेट्यूड आपण काढून घेऊ थ्रीचा स्क्वेअर नाईन प्लस नाईन एटीन एटीन प्लस फोर ट्वेंटी टू कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर फाईव्ह ओके तुम्हाला ज्या दोन गोष्टी नंतर लागणार आहेत त्या पण आपल्याजवळ असायला हव्यात की आपल्याला दोन केव्हा पण लागू शकतो अँड देअर फोर आपल्याजवळ आता इक्वेशन फोर आणि फाईव्ह ह्यानंतर लागणार आहे परंतु याच्यासाठी आपली सर्व बाकीची तयारी रेडी झालेली आहे तर आपल्याला काय यासाठी काय खास गोष्ट करावं लागणार आहे ते अशी की क्रॉस प्रोडक्ट पण काढून घ्यावं लागेल पी क्यू आणि पी आरचा देअर फोर देन वी फाइंड इट इज नथिंग बट
आई जी के पी क्यू किती आलेला आहे आपला मायनस टू आय मायनस टू वन फाईव्ह हां इथून घेतला आणि पी आरसाठी थ्री मायनस टू थ्री आता याला आपण सॉल्व करायचा आय थ्री प्लस टेन जे मायनस सिक्स मायनस फिफ्टीन के फोर मायनस थ्री ओके एंड इट बिकम्स देअरफोर पी क्यू पी आर इज नथिंग बट थर्टीन आय ट्वेंटी वन जे वन के इट्स मैग्नेट्यूड इज ट्वेंटी वन स्क्वेर एंड दैट इज वॉट सिक्स वन वन ओके म्हणजे आपण हा क्रॉस प्रोडक्ट पण काढला आणि त्याची काय काढली मॅग्नेट्यूड पण काढली क्वालिटी एज वॉट सिक्स क्वालिटी एज सेवन कारण ह्या दोघी गोष्टी आपल्याला लागणार आहे ही पण लागणार आहे आणि त्याची मॅग्नेट्यूड पण म्हणजे सिक्स अँड सेवन आता वनमध्ये टाकायचं सबस्टिट्यूट सिक्स एंड सेवन इन इक्वेशन वन वी गेट हा पी क्यू क्रॉस हा किती आलेला आहे थर्टीन आय ट्वेंटी वन जे वन के अपॉन स्क्वेअर रूट सिक्स वन वन दिस इज फर्स्टिंग यूनिट वेक्टर दिस इज रिक्वायर यूनिट वेक्टर दिस इज यूनिट वेक्टर ओके देन तुम्हाला शोधायचं आहे अल्सो फाइंड द साइन ऑफ एंगल बिटवीन पी एंड क्यू If theta is the angle between PQ and PR, then sin theta is इथे लागणार आहे आपल्याला मॅग्नेट्यूड ऑफ पी क्यू आणि मॅग्नेट्यूड ऑफ पी आर ओके हे तुमच्याजवळ ज्या वरच्या व्हॅल्यूज आपण काढून ठेवलेले आहे त्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला कळालं आणि ते इम्पॉर्टन्स जे ते असं की पहिल्यांदा लागेल आपल्याला मॅग्नेट्यूड याची मॅग्नेट्यूड ही आणि ह्या दोघींच्या मॅग्नेट्यूड पी क्यूचे मॅग्नेट्यूड किती आहे स्क्वेअर रूट थर्टी आणि याची मॅग्नेट्यूड किती आहे स्क्वेअर रूट ट्वेंटी टू ओके ठीक आहे दिस इज रिक्वायर अँगल बिटवीन दिस इज साइन ऑफ दिस इज साइन ऑफ एंगल बिटवीन पी क्यू एंड पी आर ओके फ्रेंड्स
तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला चॅप्टर लेंदी वाटत असेल, ओके, मी मला एक वाक्य बोलायला काहीच वेळ नाही लागत, काय बाकीचे तुम्ही सोडवून घ्या, मी एक एक सोडवून दिलेलं आहे, ओके, तिच्याने कन्सेप्ट अपूर्ण राहून जाईल. हे चॅप्टर एकदम महत्त्वाचं आहे, थोडं लेंदी वाटलं तरी काही हरकत नाही, पण मेहनत करायची, तयारी ठेवा कायमस्वरूपी. देन वी गो नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 12, ओके. आणि एक्झाम्पल नंबर जे 12 आहे तिच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं बघा. मॅग्नेट्यूड ऑफ ए दिलेली क्वेश्चनमध्ये 5, मॅग्नेट्यूड ऑफ बी दिली 13, आणि मॅग्नेट्यूड ऑफ ए क्रॉस बी दिली 25, आणि आपल्याला काय शोधायचं आहे, ए डॉट बी. ओके फ्रेंड्स, वी हॅव गिव्हन मॅग्नेट्यूड ऑफ and therefore we know magnitude of A sin theta. Therefore equation 2 also magnitude of A is equal to 5, magnitude of B is equal to what? 13. Given here, using equation 1 and 3, to becomes ala 25, 5, 13, sin 30, sin theta. And therefore, sin theta is equal to 25, 5 upon 13. 5 upon 13. Okay, this is one. रोमन लिपीत लावून म्हणा. ओके, तुम्हाला शोधायचं आहे डॉट प्रोडक्ट आणि या क्रॉस प्रोडक्टची माहिती घेतली, ओके, टू फाइंड ए डॉट बी वी शूड फाइंड कॉस थीटा. कॉस थीटा इज नथिंग बट हा फॉर्म्युला कितीतरी वेळेस झालेला आहे, विसरले असेल, आता बरेच दिवस झाले वापरलेला नाही. अँड दॅट इज व्हॉट, मायनस याचा स्क्वेअर 25 अपॉन 169, आणि याला सॉल्व करून घ्यायचा, तुम्हाला भेटेल 12 अपॉन 13. ओके, तुमच्याजवळ आता सर्व तयारी झाली. वी नो ए डॉट बी इज इक्वल टू ओके 5 × 13 दॅट इज व्हॉट, 60 तुम्हाला ए डॉट बी भेटला प्लस आवर 60, जिथे ए ची तुम्ही व्हॅल्यू टाकली 5, बी ची व्हॅल्यू टाकली 13, आणि कॉस थीटा 12 आपण 13 टाकला. ओके फ्रेंड, दिस इज द व्हॉट इम्पॉर्टंट थिंग्स, इथून तुम्ही सुरुवात केली, तुमचा एंड इथे झाला.
त्यासाठी तुम्ही वेगवेगळे व्हॅल्यूज वापरलेले आहे. तुम्हाला ए डॉट बी काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. ओके फ्रेंड्स, इथे आपण 12 नंबरचं एक्झाम्पल आपलं संपलेलं आहे. ओके, पण एक खास गोष्ट आहे याच्यावरून काही कन्क्लुजन्स आहे 12 नंबरवरून, ते आपण लिहू शकतो. म्हणजे ए डॉट बी तर आपण शोधला, पण त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट आपण ॲड करू. वी हॅव ए डॉट बी इज इक्वल टू व्हॉट, 60. इफ अँड कारण हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. ओके, हे केव्हा घडेल? प्लस 60 यातली जी व्हॅल्यू आहे थीटा पाय बाय 2 पेक्षा लेस पाहिजे. आणि केव्हा घडेल? पाय बाय 2 पासून थीटाची किंमत कुठेपर्यंत पाहिजे? पायपर्यंत. याची ही केस पण लिहिणं जरुरीचं होतं. नुसतं आपण ए डॉट बी न शोधता त्याच्यापुढे लागणाऱ्या गोष्टी पण घेतल्या आपण, की हा थीटा असा असायला हवा आणि इथे जो थीटा आहे तो असा असेल, किंवा हा प्लस 60 असेल आणि हा काय असेल, मायनस 60 असेल. ओके फ्रेंड्स, इथे आपलं आता 12 नंबरचं एक्झाम्पल संपलेलं आहे. अँड देन वी गो ऑन नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज द एक्झाम्पल नंबर व्हॉट, 13. तर डायरेक्शन्स रेशोज ऑफ टू लाईन सॅटिस्फाईंग द रिलेशन 2a - b + c ट्वाईस सी इज इक्वल टू व्हॉट, 0 आणि हे 0. ओके, शो दॅट द लाईन्स आर परपेंडिक्युलर. डायरेक्शन्स रेशोज ऑफ टू लाईन्स सॅटिस्फाईंग द रिलेशन, म्हणजे ए बी सी डायरेक्शन्स रेशो असताना दोन लाईनचे डायरेक्शन्स रेशो दिलेले, आणि दोघी हे रिलेशन काय करताय, सॅटिस्फाय करताय. ओके, आपण आता गिव्हन इक्वेशन्स आर, तो स्पेस किती ते बघून घेऊ आपण. ओके, गिव्हन इक्वेशन्स आर ट्वाईस ए मायनस बी ट्वाईस सी इज इक्वल टू 0, 1 अँड ए बी बी सी प्लस सी ए इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन नंबर 2. पुट आपण एक काम करायचं, हा मायनस बी तिकडे चालला जाईल, ओके, कॉल इट अ व्हॉट, इक्वेशन नंबर 3. हा मायनस बी तिकडे गेला, सबस्टिट्यूट इक्वेशन 3 इन व्हॉट, इक्वेशन 2. इक्वेशन 3 इन 2 वी गेट बीची किंमत टाकायची, 3 इथे पण फ्रेंड्स ही बीची किंमत जी ना आलेली या सर्व ठिकाणी टाकायची. वी डोंट हॅव द व्हॉट व्हॅल्यू ऑफ सी ए, सो सी ए लक्षात आलं असेल तुमची, ही जी बी जी व्हॅल्यू होती ते आपण इथे सबस्टिट्यूट केले. देअरफोर
twice a square, twice ac, twice ac, 2 square, 2 c square, c is equal to 0. मग हे एक दो चार आणि एक पाच ट्वाईस ए स्क्वेअर आणि सर्व ए सीवाले आहे ते किती बनतं आहे फाईव्ह ए सी ट्वाईस सी स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. मग आता तुम्ही काय कॉमन काढायचा ए ओके याला स्प्लिट करून घ्या वाटल्यास. स्प्लिट केल्यावर कसा येईल तो ट्वाईस ए स्क्वेअर फोर ए सी ए सी ट्वाईस ए स्क्वेअर क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या याच्याने आपण सोडवतो आहे त्याला. स्प्लिट केला त्याला टू ए ए प्लस हा येईल टू सी आणि इथून आपण सी कॉमन काढला इथे पण ए प्लस ट्वाईस सी इज इक्वल टू झिरो आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन माहिती ना हे असं स्प्लिट केलं मी त्याला फोर इंटू वन देअरफॉर वी गॉट ट्वाईस ए प्लस सी इन वन ब्रॅकेट आणि ए प्लस ट्वाईस सी इन सेकंड ब्रॅकेट ओके. मग आता एक खास गोष्ट अशी आहे हियर वी गेट ट्वाईस ए सी प्लस झिरो ऑर झिरो ओके फ्रेंड्स. ओके फ्रेंड्स मग आपण याला आता केस वन म्हणू. केस वनमध्ये काय ट्वाईस ए प्लस सी इज इक्वल टू झिरो म्हणजे ट्वाईस ए इज इक्वल टू काय आला मायनस सी आणि केस टू काय ए प्लस ट्वाईस सी इज इक्वल टू झिरो देअरफोर इज इक्वल टू मायनस ट्वाईस सी. आता एक काम करायचं युझिंग दिस इक्वेशन आपल्याकडे बीच इक्वेशन तयार केलेलं होतं पहा आपण इथे हे याला म्हटलं आपण फोर युझिंग फोर इक्वेशन थ्री कॅन बी रिटर्न एज युझिंग फोर बिकम्स मायनस सी ट्वाईस सी ए बी देअरफॉर बी इज इक्वल टू सी ओके. तर अशा प्रकारे तुमचा जो ही पण व्हॅल्यू आली क्वालिटी ॲज वॉट इक्वेशन नंबर फाईव्ह तुमच्या जो रिलेशन्स कोणकोणते आले ते सर्वात महत्त्वाचे. आता तुमच्या जो सी सी टचवाले आले म्हणजे तुम्ही आता याच्यावरून काय प्रेडिक्शन करू शकाल विचार करा. याच्यावरून प्रेडिक्शन असं निघतं हा जो ए ना हा बा मायनस ए तर हा हाफ मायनस हाफ येईल बीच्या खाली काहीच नाही वन आणि सीच्या पण नाही ओके. तसंच म्हणजे तुम्ही जर पाहिलं यावरून असं सांगू शकतात डायरेक्शन रेशोज ऑफ फर्स्ट लाईन आर मायनस हाफ वन वन
आणि यालाच तुम्ही टू ट्वाईस केलं सर्वांना डबल, दॅट इज हा येईल मायनस मायनस वन, हा येईल टू, हा येईल टू, याला म्हणायचं पी से. तर याबद्दल तुम्ही लिहाल ओके क्वालिटी ऑफ इक्वेशन नंबर सिक्स. आणि म्हणून ए इज इक्वल टू ट्वाईस, याच्यात किंमत टाकायची, एची किंमत किती, मायनस ट्वाईस सी युझिंग सिक्स. आणि हे येतं आहे बी इज इक्वल टू ट्वाईस सी, फोर सी ट्वाईस सी ओके, दॅट इज मायनस ट्वाईस सी, बी इज इक्वल टू मायनस ट्वाईस सी. फ्रेंड्स याच्यावरून आपण तो रेशो काढतो आहे ओके. म्हणजे ए हा बघा आता सी याच्या निम्मे आहे, म्हणजे सी जर वन घेतला तर बी मायनस टू येतं बघा इकडे जाऊन, आणि इकडे पण हा किती येतं मायनस टू, कळालं. तिघींवरून अजून असे कन्क्लुजन्स केले, देअरफोर डायरेक्शन्स रेशोज ऑफ सेकंड लाईन आर मायनस टू दॅट इज, आता याला तुम्ही मायनस वनने मल्टिप्लाय केला आपण प्लस वन जाईल आणि हा काय होईल मायनस वन से क्यू आणि एक गोष्ट यावरून आपल्याला कळाली ती अशी की परपेंडिक्युलर आहे दाखवायचे म्हणजे हा आणि हा आपण तो हा आणि ते परपेंडिक्युलर दाखवण्यासाठी आपण एक काम करावं लागेल, याच्यापासून पी तयार करावं लागेल. पी तयार होईल मायनस वन आय टू जे टू के, याच्यापासून क्यू तयार करावं लागेल टू आय टू जे वन के. देअरफोर पी डॉट के ठीक आहे. आणि हा आला टू प्लस फोर मायनस टू दॅट इज नथिंग बट वॉट झिरो. देअरफोर द लाईन्स आर परपेंडिक्युलर, द लाईन्स आर परपेंडिक्युलर. बघा फ्रेंड्स कुठून कुठे उदाहरण जातं ओके. तुम्हाला काळजी पण घ्यावी लागणार आहे, डायरेक्ट म्हटलं एकदा वाचून येईल त्याला बारावी म्हणत नाही. तुम्ही जर बघितलं दहावीच्या 25-30% त्याचे 12वीमध्ये कमी होऊन जातात, कारण तो ते मनावरच घेत नाही, त्याला वाटतं शेवटच्या दिवशी माझं वाचून होऊन जाईल. आता तयार केला होता आपण याच्यावरून आणि हा तयार केला याच्यावरून
दोघींचा डॉट प्रोडक्ट घेतला आपण. तो किती आला आपला, आला झिरो. ओके, तो डॉट प्रोडक्ट झिरो आल्यामुळे या लाईन जी आहे ते आपण परपेंडिक्युलर दाखवल्या. याच्यामध्ये केस टू आपण जी ती तयार केली ह्या इक्वेशनवर बघा. ओके, हे इक्वेशन हे आणि केस वन तयार केली यावर. तुम्ही काढून घेतल्या ए बी सीच्या व्हॅल्यू. तुम्ही त्याचे काढले डायरेक्शन्स रेशोज. ओके फ्रेंड्स, प्रॅक्टिस करा, एक्झाम्पल सॉल्व करायची, तुम्हाला त्याचे इम्पॉर्टन्स येऊन जाईल. काय बाबा ते तिथे आपलं 13 नंबरचं एक्झाम्पल संपलेलं आहे. देन वी गो नेक्स्ट फॉर एक्झाम्पल नंबर व्हॉट 14. ओके फ्रेंड्स, देन वी गो नेक्स्ट फाइंड द डायरेक्शन्स कोसाइन्स ऑफ द लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द लाईन्स विथ द डायरेक्शन्स रेशो. म्हणजे आपल्याजवळ दोन लाईन आहे. सपोज ही एल वन लाईन आहे. ओके, आणि ह्या एल वन लाईनचे डायरेक्शन्स रेशो -1, 2 आणि 2 आहे. आणि एक दुसरी लाईन आहे ही अशी एल टू, आणि तिचे डायरेक्शन्स रेशो 0:1 आहे. आता एक लाईन अशी आहे ती या दोघी लाईनला परपेंडिक्युलर आहे, लाईक एक्स वाय झेड ॲक्सिससारखे. ओके, तर ह्या लाईनचे आपल्याला काय शोधायचे, डायरेक्शन कोसाइन्स. ओके, ह्या लाईनचं आपल्याला शोधायचे डायरेक्शन कोसाइन्स. रेडी फ्रेंड्स, मग आता आपल्याला पहिल्यांदा वाक्य लिहावं लागेल. हे जे मी तुम्हाला सांगितलं ते -1, 2, 2 आर डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन्स एल वन 0:2:1 आर डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन एल टू. ओके, अँड एल एम एन एन आर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाईन एल. ओके, आणि म्हणून आता आपण लिहू शकतो देन वी कॅन राईट यावरून आणि यावरून आपण दोन इक्वेशन तयार करू शकतो. -L आपण टॉईस एम आणि हा टॉईस एन. अँड याच्यावरून दुसरे रिलेशन तयार करू शकतो 0L
ट्वाइस एम प्लस एन, कारण हे याच्या प्रोडक्टच्या स्वरूपात लिहितो आहे. देअरफोर इट इज व्हॉट, ट्वाइस एम प्लस एन इज इक्वल टू झिरो. ओके, वी कॅन राईट डाऊन व्हॉट ट्वाइस एम इज इक्वल टू मायनस एन. क्वालिटी एज वन, क्वालिटी एज टू. यूजिंग टू इक्वेशन वन बिकम्स, यूजिंग टू ठीक है. आणि मग आपल्याला भेटेल ते मायनस एल प्लस एन इज इक्वल टू झिरो. देअरफोर एल इज इक्वल टू एन. क्वालिटी इज इक्वेशन नंबर थ्री. म्हणजे तुमच्याजवळ आता ज्या गोष्टी तयार झाल्या आहे त्या फार उपयोगाच्या आहे, आणि त्याच्यावरून तुम्ही लिहू शकाल देअरफोर इक्वेशन थ्री कॅन बी रिटर्न एज एल इज इक्वल टू एन. याला आपण वन करायचा, याला आपण वन करायचा. ओके, म्हणजे काय, एल अपॉन वन, एल अपॉन वन अल्सो एल अपॉन टू. ओके, हा याला टूने डिवाईड केला तर एनला पण टूने डिवाईड करावं लागेल. ओके, मग आता तुम्ही काय काय जवळ तयार कराल, तसं इक्वेशन टू जो आहे ना तो लिहिताना तुम्हाला मायनस एम एन बाय टू असं आपण लिहू शकतात, एम अपॉन मायनस वन एन बाय टू असं आपण लिहू शकतात. म्हणजे हा एन बाय टू, हा एन बाय टू, याला म्हणायचं इक्वेशन फोर, हा फाईव. फ्रॉम इक्वेशन फोर अँड फाईव वी कॅन राईट एज, दोघींच्या राईट हँड साईड इक्वल आहे, म्हणजे एल बाय टू हा कोणा एवढा आहे, एम बाय मायनस वन आणि हा कोणा एवढा आहे, एन बाय टू एवढा. ओके, आणि याच्यावरून तुम्ही लिहू शकतात डायरेक्शन रेशोज ऑफ, डायरेक्शन्स रेशोज ऑफ लाईन directions ratios of line L R हे खालचे 2 minus 1 2 and direction cosine of line L R 2 by 3 मायनस वन बाय थ्री आणि टू बाय थ्री. ओके फ्रेंड्स, तर अशा प्रकारे आपण जी लाईन एल कन्सिडर केली होती ना, एल लाईन, तिचे आपण डायरेक्शन कोसाइन्स आपल्याला जी विचारलेली होती ते आपण काढून टाकले. टू बाय थ्री मायनस वन बाय थ्री अँड टू बाय थ्री. ओके, डायरेक्शन्स रेशोज ऑफ लाईन
and the direction cosines of line LR, 2 by 3, minus 1 by 3 and 2 by 3. 3 ने डिवाइड करून टाकलेलं त्याला. ठीक आहे. तर फ्रेंड्स, इथे आपलं 14 नंबरचं एक्झाम्पल झालेलं आहे. आता आपण एक काम करणार आहे आणि ते काम असं की लास्ट एक्झाम्पल ते पण लगेच घेऊन टाकणार आहे. थोडी पिरियडची लेंथ वाढेल परंतु त्याशिवाय इलाज नाही आहे. एक्झाम्पल नंबर 15. ओके फ्रेंड्स, देन वी गो फॉर लास्ट एक्झाम्पल. इफ ए इज अ फूट परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम पॉइंट ए, ए पॉइंट आहे आपला. ओके, लाईन जॉईनिंग द व्हॉट ऑन द लाईन जॉईनिंग द पॉइंट्स, एक पॉइंट आहे. या जॉईन करतो या कुठे एमच्या ठिकाणी. ओके, दिस इज द फूट परपेंडिक्युलर. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ एम, एमचे कोऑर्डिनेट शोधा. ओके, खूप वेगवेगळ्या स्टेपमधून जावं लागणार आहे, यासाठी तुम्ही तयार राहा. मोठा प्रवास आहे, थोडासा लक्ष देऊन करावा लागणार आहे. लेट पॉइंट एम डिवाइड्स बी सी इंटरनली इन द रेशो के एस टू वन. ओके, एम डिवाइड करतो या के एस टू वन मध्ये. इकडे के सपोज, इकडे वन आहे. बी सी इंटरनली इन द रेशो के एस टू वन मग आता एक एक गोष्ट आपल्याला याच्यातली लिहावं लागेल. देअरफोर आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट एम इन द फॉर्म ऑफ के इज गिवन एज ओके. आपल्याला एम लिहायचं, एम दॅट इज व्हॉट 4k + 2k + 1 5k + 4k + 1. ओके, हे फार महत्त्वाचं आहे. 4k याचा 4 तुम्हाला माहिती, हा याला मल्टिप्लाय करावा 4k + 2. ओके, पुढे 5k + 4 आणि नंतर कोण आहे 3k + 1 आणि खाली असतो दोघींचा एम एस टू एनची बेरीज, म्हणजे किती k + 1. सेक्शन फॉर्म्युला वापरून गेलेला आहे. ओके, लक्षात ठेवाल 4k हा +2 आणि खाली k + 1, 5k + 4k + 1, 3k ओके +1 अपॉन k + 1. आणि आपल्याला मिळाला इथे एम कशाच्या फॉर्ममध्ये, केच्या. आता आपला उद्देश आहे इथे केची व्हॅल्यू शोधायची. केची व्हॅल्यू जर का तुमच्याजवळ आली, केची व्हॅल्यू ॲट टाकून द्यायची, तुम्हाला कोणाचे कोऑर्डिनेट्स मिळतील, एमचे कोऑर्डिनेट्स मिळतील. ओके, लेट्स वी गो नेक्स्ट.
परंतु लक्ष घेऊन करावं लागणार आहे. नुसता एम लिहिला तर केवढ्या टेक्निकने लिहिला तो आपण बघा. आणि फिगर जर ड्रॉ केली नसती मग तुम्हाला समजायला कठीण गेलं असतं. ठीक आहे. डायरेक्शन रेशोज ऑफ ए एम आर ओके. आता ए एम हे ह्या बॉक्समध्ये आले आणि याचे डायरेक्शन रेशो काढायचे असतील ए एमचे लाईनचे ही लाईन तर मग यातून हा फोर्स सबस्ट्रॅक्ट करायचा. ओके. यामधून हा सबस्ट्रॅक्ट करायचा आणि हा जो दिलेला आहे यातून हा सबस्ट्रॅक्ट करायचा. ओके. आपण आता ते काम करूया. सर्वात इम्पॉर्टंट काम लास्ट एक्झाम्पल आहे सॉल्ड एक्झाम्पलमधलं. देअरफोर फोर के प्लस टू के प्लस वन मायनस फोर. ओके. यातून फोर सबस्ट्रॅक्ट केला. फाईव्ह के के प्लस फोर के प्लस वन मायनस थ्री. थ्री के प्लस वन के प्लस वन मायनस टू. आणि फ्रेंड्स आता याला आपण सिम्प्लिफाय करायचं. फोर के प्लस टू फाईव्ह के प्लस वन के प्लस फोर थ्री के प्लस वन ओके. इट बिकम फोर के प्लस टू मायनस फोर के फाईव्ह के प्लस फोर थ्री के प्लस वन मायनस टू के मायनस वन के प्लस वन. ओके. प्रत्येक स्टेप वाढवून लिहितो आहे मी तुम्हाला कळायला पाहिजे. आणि इट बिकम्स हा फोर के कट होऊन जाईल. हा इल टू के प्लस टू टू के प्लस वन के आणि इट विल बिकम्स के मायनस वन ओके. आणि डायरेक्शन्स रेशो ऑफ हे तुमच्याजवळ आला देअर अँड डायरेक्शन्स रेशोज ऑफ बी सी आर फोर मायनस टू फाईव्ह मायनस फोर थ्री मायनस वन. हे बघा हे दोघांची जसा ए एमचा डायरेक्शन रेशो काढला ना आपण सबस्ट्रॅक्शन करू याची आणि याची सबस्ट्रॅक्शन करून तर याची सबस्ट्रॅक्शन करून हा येईल आणि इट इज व्हॉट
टू वन टू से क्यू ओके आणि याला म्हणायचं पी से ठीक आहे. मग आता तू मला सिन्स सिन्स ए एम इज परपेंडिक्युलर टू पी सी पी डॉट क्यू कारण हा परपेंडिक्युलर आहे कोणाला बी सीला म्हणजे हा पी आणि हा क्यू या दोघींचं कॉम्बिनेशन घे ते किती यायला पाहिजे झिरो यायला पाहिजे. ओके फ्रेंड्स दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आपण आता नेक्स्ट पेजवर जाऊ. फ्रॉम वन एंड टू we can write एक आणि दोन वरून आपण लिहू शकतो. या दोघींना कंबाईन करायचं एक आणि दोनला टू मायनस टू के अपॉन वन प्लस याला आणि याला कंबाईन करायचं वन टू के प्लस वन के प्लस वन के मायनस वन के प्लस वन अँड दॅट इज वॉट झिरो. इट बिकम्स मायनस फोर के अपॉन वन टू के प्लस वन के अपॉन वन टू के मायनस टू अपॉन के प्लस वन इज इक्वल टू झिरो. इट बिकम्स मायनस फोर टू के प्लस वन टू के मायनस टू आणि हा सर्वांचा के प्लस वन एकच. आता के प्लस वन तिकडे चालला जाईल शिल्लक राहिला टू के वन मायनस फोर मायनस टू इज इक्वल टू झिरो. दॅट इज वॉट फोर के मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो. तर फोर के इज इक्वल टू फाईव्ह बाय टू. फोर के के इज इक्वल टू फाईव्ह बाय फोर. देन वी नो एम ओके आता सर्वात महत्त्वाची स्टेप. तर तुम्हाला एम माहिती असणं जरुरीच आहे. हा तुमचा एम होता ओके दिसावा म्हणून आपण त्याला थोडं वरती करून घेऊ. वेळ तर लागतोच बाबा जर स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं असलं तर. एवढं तुम्हाला न पाहता यायला पाहिजे तर ती पुढची स्टेप आहे अजून तुमची ओके. हा आला आपला एम फोर फाईव्ह अपॉन फोर टू के प्लस वन फाईव्ह इथे केची किंमत फाईव्ह अपॉन फोर टाकायची फाईव्ह अपॉन फोर प्लस फोर फाईव्ह अपॉन फोर प्लस वन थ्री फाईव्ह अपॉन फोर प्लस वन फाईव्ह अपॉन फोर प्लस वन आणि देअर फोर
इट बिकम्स आइल सेवन सेवन अपॉन नाइन अपॉन फोर आइल ट्वेंटी फाइव अन सिक्सटीन फोर्टी वन अपॉन फोर नाइन अपॉन फोर अन आइल फिफ्टीन प्लस फोर नाइनटीन अपॉन फोर अपॉन नाइन अपॉन फोर ओके फ्रेंड्स अन याला सिंप्लिफाई कराएगा तो सिंप्लिफाई कसा कराल हा फोर वरती चलना जाइल ट्वेंटी एट अपॉन नाइन हा फोर फोर कट हो जाइल फोर्टी वन अपॉन नाइन नहीं फोर फोर कट हो जाइल नाइनटीन अपॉन नाइन तो फ्रेंड्स अशा प्रकार अपन लास्टली खूब मेहनतीनंतर एम चे कोऑर्डिनेट शोधले हे एम जे ओके प्रैक्टिस आसू दया तुम्हें कारण आई एम पी एक्जाम्पल है आणि कितीतरी स्टेप्स आपल्याला सॉल्व करून मग आपण तिथे पोहोचलेले एम पर्यंत आणि त्यासाठी आपल्याला के ची वैल्यू पण फायदेशीर ठरली तीच महत्त्वाची डायरेक्ट आणि हा वन एंड टू पासून आपण हा कसा लिहिला ते पण तितकंच महत्त्वाचं होतं ओके फ्रेंड्स तिथे पंधरावा एक्झाम्पल आपलं संपलेलं आहे इथे आपण थांबूया पुढच्या वेळेस आपण एक्झरसाईज पाहिपण पोर सोडवूया थँक्यू व्हेरी मच